गाण्याचा अल्बम करायचा आहे, त्याच्यासाठी कोणी कोणी प्रोड्युसर मिळत नाही, माझं गाणं कोणी विकत घेणारं मिळत नाही. पाटलांची मैत्रीण असते आणि ते दोघं जेव्हा त्या बंगल्यात पोचतात तेव्हा तिकडे नको ती पात्र येऊन काय धुमाकूळ घालतात. हे चोरीचा मामला आहे. आता जाऊ द्या ना घरी ह्या टायटलवरती मी हो म्हणायलाच पाहिजे, हो की नाही? सो त्यांनी ते तसं विकला माझ्याकडे असं मला वाटतं. आता हिरो हिरोईन हा ट्रेंड राहिलेला नाही आहे. आता तुम्ही तुमच्या कॅरेक्टरशी खरं राहा, तुम्ही तुमच्या परफॉर्मन्सशी खरं राहा, दॅट्स अबाउट इट. इकडे सगळे हिरो आणि सगळ्या हिरोईन्स आहेत असं मला वाटतं. चित्रपटामध्ये सगळेजण आपापल्या परीने चोर आहेत. सो यूट्यूबवर म्हणा किंवा इंस्टाग्रामवर म्हणा, सगळ्या सोशल नेटवर्किंग साईटवर मिलियन्स व्ह्यूअर्सनी सगळ्यात जास्त मनं जिंकली आहे ती म्हणजे अमृता खानविलकरनी. खूप खूप स्वागत आहे. आणि व्हिडिओ कर असं म्हणतीय ती सध्या. अरे कोण म्हणजे कोण थांबलंय? म्हणजे सगळेजण धावत येतात की अगं आमच्या स्क्रिप्ट फक्त साईन करायची बाकी आहे, तू कोणाला विचारतीयेस? अगं काय करू, हीच तर माझी बिचारी यु नो एक सॅड स्टोरी आहे. मला या चित्रपटामध्ये एक गाण्याचा अल्बम करायचा आहे, त्याच्यासाठी कोणी कोणी प्रोड्युसर मिळत नाही, माझं गाणं कोणी विकत घेणारं मिळत नाही. बिचारी श्रद्धा करणार तरी काय? आणि आता असं झालंय की आता तिने सोडून दिलंय ते इंटरनेटवरती, कळलं का? आणि आता त्याला जे काही फॉलोअर्स मिळतील, जे काही लोक गाणं ऐकतील आणि ते हिट होणार बघ तू, असं श्रद्धा सांगतीये बेसिकली. सो चोरीचा मामला 31 जानेवारी 2020 येतोय आणि खूप धमाल चित्रपट आहे. आणि त्यात माझं जे कॅरेक्टर आहे ते पण धमाल आहे, ग्लॅमरस आहे. ती एक सिंगर आहे आणि तिला तिचा एक ॲल्बम बनवायचा असतो, दॅट्स इट. एवढाच काय तो हेतू आहे तिचा आयुष्यामध्ये. आणि ती पाटलांची मैत्रीण असते आणि ते दोघं जेव्हा त्या बंगल्यात पोचतात तेव्हा तिकडे नको ती पात्र येऊन काय धुमाकूळ घालतात. हे चोरीचा मामला आहे. चोरीचा मामला हे शब्द ऐकले की डेफिनेटली आपण डायरेक्ट बॅक टू त्या काळात जातो. सचिन दादाचं गाणं आठवतं जेव्हा तुला कळली स्क्रिप्ट आणि हे सगळं, तेव्हा तुझं कळतं अरे वाव चोरीचा मामला. हां म्हणजे तेव्हा ते चोरीचा मामला हे टायटल नव्हतं. मला जेव्हा ऐकवली दर्शनने तेव्हा त्याचं टायटल होतं जाऊ द्या ना घरी. आता जाऊ द्या ना घरी ह्या टायटलवरती मी हो म्हणायलाच पाहिजे, हो की नाही? सो त्यांनी ते तसं विकलं माझ्याकडे असं मला वाटतं. ते साईन करून घेतलेली आहे तुझ्याकडून. त्यामुळे ती स्क्रिप्ट वाचली ना गं, तर वाचली आणि त्याच्यानंतर मला दर्शननी ऐकवली. पण तर पहिल्या ड्राफ्टला मी खूप हसले, सेकंड ड्राफ्टला मी अजून हसले, मग दर्शन आणि मी आम्ही रिडिंग केलं तेव्हा तर म्हणजे मी लोटपोट झाले. सो यु नो त्याची जी डिग्री आहे ना मॅडनेसची ती वाढत गेली. आणि मग मला कळलं की नाही बॉस, आपल्याला हा चित्रपट करायची गरज आहे अमृता, कारण खूप टाईम झाला आहे की मराठीत सुद्धा असा एक चित्रपट आला नाही जो एक आपण म्हणतो ना डोकं बाजूला ठेवून फ्रेश होऊन तुम्ही याल चित्रपटगृहातनं आणि टेन्शन फ्री स्ट्रेस फ्री आहे हा संपूर्ण चित्रपट. तुम्हाला फक्त बसायचं आहे, तिकीट काढाय म्हणजे तिकीट काढायचं आहे, बसायचं आहे आणि हसायचं आहे, दॅट्स इट. आणि मराठी कलाकारांची फौज आजकाल हे खूप ट्रेंडिंग निघालं आहे. दुरळं म्हण किंवा हा सिनेमा म्हण किंवा ह्याच्या आधीचे, ते एक मस्त बरं वाटते की अरे यार सगळे मराठी कलाकार एकत्र आणि एक टीम घेऊन फौज घेऊन सगळेजण. हो आणि कसं आहे ना, मला आनंद या गोष्टीचा वाटतो की दुरळं असो किंवा चोरीचा मामला पण असो, हे जे सगळे कलाकार आहेत ना हे एलिस्टर्स आहेत, कळलं का? आणि त्याच्यामुळे यु नो आधी असं मे बी होत असेल किंवा यु नो एक ट्रेंड सुरू होता की हिरो कोण हिरोईन कोण. आता हिरो हिरोईन हा ट्रेंड राहिलेला नाही आहे. आता तुम्ही तुमच्या कॅरेक्टरशी खरं राहा, तुम्ही तुमच्या परफॉर्मन्सशी खरं राहा, दॅट्स अबाउट इट. इकडे सगळे हिरो आणि सगळ्या हिरोईन्स आहेत असं मला वाटतं. आताही काय नवऱ्याचं वगैरे चोरलंयस गपचूप? पैसे कार्ड ATM कार्ड वगैरे नाही, तो कार्ड एकतर कुठेतरी लपवून ठेवतो, तुम्हाला देतच नाही. त्यात काय होतं की आता त्याला चोरायची खूप सवय आहे. म्हणजे माझ्या घरी येतो आणि मग ते भांडीत चोर, मग अरे कारण मी जे काही घेते अपॅरेंटली यु नो तर ते त्या दोन गोष्टी घेते, एक यु नो आमच्या घरासाठी एक मम्मीच्या घरासाठी. सो त्याचं असं होतं की नाही नाही तिकडे आहे पण मी हे घेऊ का, मग तो सेटच तोडणार, मग ते ग्लास एकच घेणार, मग तो फोडणार ग्लास, असं सगळं तो खूप करतो. आणि मला अजिबात मला कळत पण नाही. मग मम्मी म्हणलं म्हणते हिमांशू आलेला का गं? म्हटलं का काय झालं? हे पाचच ग्लास आहेत, आता सहावा कुठे आहे माझा ग्लास? अच्छा अच्छा ओके ओके ठीक आहे. मग मला तिला तो दुसरा द्यावा लागतो. सो हे असं
लहान मुलासारखं तो खूप करतो. येस, अजूनही घरात त्या गोष्टीची चोरी चालू आहे असं म्हणायला हरकत. ॲब्सोल्युटली. आणि त्याला काही माझं काही आवडतो तो न विचारता उचलतो घेतो आणि तो वापरायला लागतो. चोरून मोबाईल वगैरे बघितलाय कधी त्याचा? कधीच नाही. नाही तो बघत नाही, मी बघत. आता काय 16 वर्षानंतर कुठे मोबाईल चेक कर. आमचं म्हणजे आमचं प्रेम इतकं जुनं आहे तेव्हा हे मोबाईल फोन्स, हे इन्स्टा विन्स्टा कधीच नव्हतं. सो म्हणजे आज जेव्हा आम्हाला ते प्रेम अपॅरेंटली सोशल मीडियावरती व्यक्त करावंसं यु नो वाटतं किंवा लोकं म्हणतात की तुम्ही फोटोज एकत्र टाकत नाही वगैरे, आम्हाला असं होतं हां पण ठीक आहे आम्ही कधीच काय एवढे फोटो बिटो एकत्र काढले नाही आहेत वगैरे आणि टाकले पण नाही आहेत. 2004 पासून ओळखतोय ना एकमेकांना. खरंच एक त्या फॅन्ससाठी तरी एक छानचं दोघांनी रोमॅन्टिक फोटोशूट करावं. आम्ही असं कधीच केलं नव्हतं की वी आर वेटिंग डेफिनेटली, कारण की तुमचं फोटोशूट बघायला प्रत्येकाची जाम इच्छा असते. रोमॅन्स करताना फोटोशूट कोण काढेल, इतकं सिंपल आहे ते. रोमॅन्टिक फोटोशूट, नॉट रोमॅन्स. बरं, चला हेही बघूया. हे म्हणजे ना आम्हाला ना मग मला हिमांशू नेहमी म्हणतो हम लोग अभी बुढे हो गए असं म्हणतो. कारण की माझी इच्छा आहे की ते फोटोशूट डेफिनेटली तुझ्या वर्ष 16 वर्ष जेव्हा मोबाईल नव्हते माझ्याकडे नोकियाचा फक्त हॅलो आणि हाय एवढाच बोलायला फोन होता तेव्हापासून ओळखतोय आम्ही एकमेकांना. विचार त्या पोझेस काय असतील दोघांच्या? काही इतकं ऑकवर्ड होतं अगं मला तर, आणि त्याच्याप्रती असं ते पोझिंग वगैरे करायला जाम ऑकवर्ड होतं. प्लीज खूप, कारण की डेफिनेटली तुझे फोटो जेव्हा सिंगल बघतो. का मी तुला सांगते, हो हो सिंगल वगैरे मी करू शकते, मी त्याच्यासमोर ॲक्टिंग पण नाही करू शकत, नाहीच जमत मला. मी त्याला सांगते प्लीज मला नाही जमत तुझ्यासमोर ॲक्टिंग करायला. नाही सेटवर तो तसाही येत नाही, कारण दॅट हॅज ऑलवेज बीन आर रूल की नाही आम्ही एकमेकांच्या सेटवरती येत वगैरे. आता राजी वगैरे पण बघायला जायचं होतं तर मी त्याला सांगितलं आधी तू बघ मग आपण दोघं जाऊया. कारण बायको असेल का बोलू की ना एकत्र जाऊया आहे आमचं ते तसं आहे, ते थोडंसं ट्विस्टेड आहे, थोडंसं चोरीचा मामला आहे. पण मला सांग या चोरीच्या मामल्यामध्ये तू खूप हॉट दिसतेस, आणि दुसरी गोष्ट बरेचसे गाणी पण आहेत. गाणं ज्या पद्धतीने आपण ऐकलं मगाशी सांगितलं, या सगळ्या हॉटनेसमध्ये आणि या चोरीमध्ये नेमकं तुला चोरायला आले आहेत की काय, नेमकं तुला किडनॅप करणार आहेत? कारण की एवढी हॉट चित्रपटामध्ये सगळेजण आपापल्या परीने चोर आहेत. यात मी चोर आहे, यात जितू चोर आहे, यात हेमंत ढोमे चोर आहे, यात सगळेजण कसल्या ना कसल्या तरी गोष्टीची चोरी करतात. इथे कोणीच सरळ साधं नाही आहे, अजिबात नाही. कोणी मला चोरायला आलं नाही आहे, मी सुद्धा एक प्रकारचा चोरच आहे. तू देखील चोर आहे असं हे क्लिअर केलं? ॲब्सोल्युटली. माझ्या मते आता जास्त बाकीच्या सगळ्या गोष्टी गुलदस्ताच ठेवूया. काय येस, आता दिग्दर्शक म्हणेल एक काम कर इकडेच पिक्चर लाव हा आणि तू स्क्रिप्ट वाचून टाक असं म्हणेल तुम्हाला. जाता प्रेक्षक काय सांगशील? मला एवढंच सांगायचं आहे खूप आत्ता जी काही आपल्या देशामध्ये यु नो एक सिच्युएशन आहे ती अत्यंत सॅडनिंग आहे, आणि या सगळ्यामध्ये आपण काही ना काहीतरी एक एंटरटेनमेंट किंवा एक आपल्याला हलकं फुलकं करणारी गोष्ट आपण यु नो शोधतोय, आणि ती तुम्हाला चोरीचा मामला या चित्रपटात नक्की सापडेल. आपल्या सहपरिवाराला घेऊन हा चित्रपट नक्की बघा, तुम्ही खूप एन्जॉय कराल. 31 जानेवारी 2020 येतोय हा चित्रपट.